शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार रा आहोत रागिणीला ऑफिसमध्ये यायला उशीर होणार असतो त्यामुळे भूमी रागिनीच्या केबिनमध्ये जाते पहिल्यांदा ती आई योगेश्वरी देवीची प्रार्थना करते आणि मग त्यानंतर रागिणीच्या केबिनमध्ये शोधाशोध करायला सुरुवात करते आणि तेथीलच एका ड्रॉवरमध्ये तिला एक कॉन्फिडेन्शियल पेन ड्राईव्ह सापडतो मात्र त्याचवेळी राजा काका त्या ठिकाणी येतात ते भूमीला विचारतात की तू इथे काय करते त्यावर भूमी सांगते की रागिणी आत्ता ऑफिसमध्ये आल्यात की नाही ते बघण्यासाठी आले तर राजा काका म्हणतात की तिला ऑफिसला यायला थोडा उशीर होणार आहे मी सुद्धा इथे एक फाईल घेण्यासाठीच आलो होतो आणि मग ते फाईल घेऊन तेथून निघून जातात तर भूमीला प्रश्न पडतो की हा पेन ड्राईव्ह नक्की कशाचा असेल आणि मग त्यानंतर ती ते तेथून जाण्यासाठी निघते मात्र त्याच वेळी गाडीचा ड्रायव्हर तिथे येतो तो, तो भूमीला सांगतो की मी घरी गेलो होतो आजींनी आकाश सरांसाठी उकड पाठवली आहे आणि ते ऐकून भूमीला आनंद होतो मात्र त्याच वेळी ती त्या ड्रायव्हरच्या हातात असणाऱ्या चावीवर सिव्हिल हॉस्पिटलचा टॅग बघते आणि त्याबद्दल त्याला विचारते तर तो ड्रायव्हर सांगतो की सकाळी जेव्हा मी रागिनी मॅडमकडून चावी घेतली तेव्हा सुद्धा हा टॅग होता आणि त्यानंतर तो तेथून निघून जातो तर भूमी म्हणते म्हणजे नक्कीच रागिनी आत्यांनी सुद्धा हा टॅग बघितला असणार आणि मग त्यानंतर ती लगेच प्रशांतला कॉल करते आणि त्याला एक काम सांगते तर दुसरीकडे रागिनी पौर्णिमाला म्हणत असते की ही भूमी खरंच खूप हुशार निघाली तिने ते मृत्यूपत्र नक्की कुठे लपवलं आहे तेच मला कळत नाही पण एवढं मात्र नक्की ते मृत्यूपत्र घरातच असणार मात्र तिच्या रूममध्ये नाही कारण तिला माहिती आहे की तिच्या रूममध्ये कोणीही ये जा करू शकतं आणि त्यावर पौर्णिमा सुद्धा हो म्हणते तर रागिनी तिला सांगते की भूमीने ते मृत्यूपत्र अशा ठिकाणी लपवते असणार ठिकाणाचा आपण विचारही करू शकत नाही आणि मग त्या दोघीजणी लगेच शोधाशोध करायला सुरुवात करतात तर दुसरीकडे काका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतात आणि त्याच वेळी त्या ठिकाणी रागिणीने पाठवलेला तो गुंड येतो आणि तो हॉस्पिटलमधील एका ऑर्ड बॉयला रघुकाकांबद्दल विचारतो तो ऑर्ड बॉय त्याला रघुकाकांच्या जा रूमकडे जाण्याचा मार्ग सांगतो मात्र त्या गुंडाला तो व्यवस्थितपणे कळत नाही त्यामुळे तो पुन्हा एका दुसऱ्या ऑर्ड बॉयला विचारण्यासाठी जातो मात्र तो दुसरा तिसरा कोणीही नसून प्रशांत असतो भूमीने सांगितल्यामुळे त्याने वेषांतर केलेले असते आणि त्याच्यासमोर जी व्हीलचेअर असते त्यावर रघुकाका असतात मात्र त्यावेळी तो गुंड तिथे येत आहे हे, हे बघून प्रशांत खूप घाबरतो मात्र पहिला वॉर्ड बॉय त्या गुंडाला आवाज देत सांगतो की साहेब इकडून तुम्ही सरळ जा आणि त्यामुळे तो गुंड रघुकाकांच्या रूमच्या दिशेने जाण्यासाठी निघतो आणि ती संधी साधून प्रशांत रघुकाकांना घेऊन हॉस्पिटलमधून बाहेर पडतो आणि जेव्हा तो गुंड त्या रूममध्ये जातो तेव्हा त्याला समजतं की आत्ताच रघुकाकांना डिस्चार्ज दिला आहे त्यामुळे तो धावतच लिफ्टजवळ जातो तत, तर तिथे प्रशांत आणि रघुकाका दिसतात आणि त्यानंतर प्रशांत आणि रघुकाका तो गुंड बाहेर येईपर्यंत तेथून पळून जातात तर दुसरीकडे भूमी तो पेनड्राईव्ह घेऊन आकाशच्या केबिनमध्ये जाते आकाश तिला म्हणतो की हेबग सायकल राणी राजा काकांनी स्कीमचे सुद्धा तयार केले आहेत आता हे स्कीमचे पेपर आपण सगळ्यांना देऊ आणि ते ऐकून भूमीसुद्धा खुश होते मग आकाश ऑफिसमधील एका एम्प्लॉईला बोलावून घेतो आणि त्याला सांगतो की तुम्ही या स्कीमचे पेपर ऑफिसमधील सगळ्यांना द्या तर भूमी सांगते हे इन्शुरन्सचे पेपर आहेत तर आकाश म्हणतो हो आणि तुम्ही सगळ्यांना सांगा की हे जगन्नाथ आणि सरस्वती यांनी दिले आहेत आणि ते ऐकून तो इम्प्लॉई खूपच खुश होतो आणि पटकन तेथून निघून जातो तर भूमी आकाशचं कौतुक करत म्हणते की तो आज खरंच खूप छान काम केलं आहे आणि या स्कीमला तू आई बाबांचं नाव दिलं आहे त्यामुळे ती कायमच सगळ्यांच्या लक्षात राहील आणि ते ऐकून आकाशही खुश होतो तर भूमी त्याला आजीने आज पाठवलेली उकड खायला देते तर आकाश म्हणतो की सायकल राणी तू सुद्धा माझ्यासोबत खा मात्र भूमी म्हणते की तू खाऊन घे आकाश माझ्यासाठी थोडीशी बाजूला काढून ठेव हो। मात्र आकाश म्हणतो की नाही सायकल राणी त्यापेक्षा मी एक घास खातो आणि तुला एक घास भरवतो त्यावर भूमीसुद्धा हो म्हणते आणि त्याचवेळी तिला प्रशांतचा कॉल येतो प्रशांत तिला सांगतो की ताई तुझा डाऊट अगदी खरा ठरला तो गुंड रघुकाकांवर हल्ला करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये देखील आला होता आणि ते ऐकून भूमीला धक्काच बसतो ती विचारते की तू ठीक आहेस ना त्यावर प्रशांत सांगतो हो भूमिताई मी आणि रघुकाका दोघेही ठीक आहोत तो गुंड आमच्यापर्यंत पोहोचण्याच्या आधीच आम्ही तेथून पळालो त्यावर भूमी म्हणते पण प्रशांत आता तू स्वतःची आणि रघुकाकांची काळजी घे मी नंतर येऊन तुला भेटते त्यावर प्रशांतही हो म्हणतो मात्र घडलेल्या प्रकारामुळे भूमी खूप घाबरलेली असते हे नेमकं काय चाललंय तेच तिला कळत नाही आणि त्याचवेळी ती तो पेन ड्राईवसुद्धा ओपन करते आणि डेटा बँकमधून ज्या ज्या फाईल डिलीट झालेल्या असतात त्या सगळ्या तिला त्या पेन ड्राईव्हमध्ये सापडतात त्यामुळे तिला धक्का बसतो ती म्हणते की रागीने आत्यानेच या फाईल डिलीट केल्या असणार पण नक्की कशासाठी अभिजितला वाचवण्यासाठी की स्वतःला आणि त्याच वेळी आकाश भूमीला घास भरवतो त्यामुळे भूमीला आनंद होतो मात्र ती याच सगळ्या विचारांमध्ये मग्न असते तर दुसरीकडे रागिनी आणि पौर्णिमा घरभर ते मृत्यूपत्र शोधतात पण त्यांना ते कुठेही सापडत नाही आणि मग त्यानंतर पौर्णिमा रागिणीला म्हणते की आम्ही बहिणी तर आत्ता इथे आलो आहे ना तुम्हाला तर या घराबद्दल सगळंच माहिती असेल मग तुम्हीच अशी एखादी जागा सांगा ज्या ठिकाणी ते मृत्यूपत्र असू शकतं आणि मग रागीने थोडा वेळ विचार करून पौर्णिमाला सांगते की चल माझ्यासोबत अजून एक खोली तपासायची राहिली आहे आणि मग त्या दोघीजणी लगेच खाली जाण्यासाठी निघतात तर इकडे आजीनी अथर्व आणि मनुला त्यांच्या ट्रिप बद्दल सांगितलेले असते त्यामुळे ते दोघे खूपच खुश होतात अथर्व मनूला म्हणत असतो की आपण पॅरिसला फिरायला जाऊ मात्र मनू म्हणते की एवढा खर्च कशाला करायचा त्यापेक्षा आपण कश्मीर किंवा मनालीला जाऊ मात्र ते ऐकून अथर्व नाराज होतो तर आजीसुद्धा म्हणते की तू सुद्धा भूमीच्याच पावलांवर पाऊल टाकलं मात्र त्याच वेळी रागिनी आणि पौर्णिमा तिथे येतात आणि आजीने या ट्रीपची गोष्ट आधीच सांगितल्यामुळे रागिनी त्यांच्यावर खूप चिडते त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो तर रागिनी पटकन म्हणते की खरं तर मीच यांचं बुकिंग करणार होते आणि यांना डिरेक्टली सरप्राईज देणार होते पण कामाच्या गडबडीत विसरून गेले त्यावर आजी म्हणते काही हरकत नाही काम महत्वाचं आहे आणि मग त्यानंतर रागिणी त्यांना रघूच्या रूमच्या चावीबद्दल विचारते तर आजी सांगतात ती चावी भूमीकडे आहे आणि ते ऐकून रागिनी चिडते त्याच वेळी तिला त्या गुंडाचा फोन येतो आणि तो रागिनीला सांगतो की तो रघू माझ्या हातून निसटला कोणीतरी त्याला पळवून नेलं त्यामुळे रागिणी अजूनच चिडते तर दुसरीकडे भूमी आकाशच्या बाबांचे मृत्यूपत्र घेऊन वकिलांकडे जाते वकील ते मृत्यूपत्र बघतात आणि भूमीला सांगतात की तुमचा अंदाज अगदीच खरा आहे ज्या दोन दिवसांमध्ये आकाशचे बाबा शुद्धीवर आले होते त्याच दोन दिवसांमधलं हे मृत्यूपत्र आहे पण त्यांनी हे नेमकं कोणत्या अवस्थेत बनवले याचा तुम्हाला शोध घ्यावा लागेल त्यामुळे तुम्ही आज संध्याकाळी घरी गेलात ना की तुमच्या आज्य सासूबाईंना विचारा की ज्यावेळी आकाशचे बाबा शुद्धीवर आले होते त्यावेळी त्यांना आकाशच्या मानसिक अवस्थेबद्दल माहिती होतं की नाही आणि त्यावर भूमीसुद्धा हो म्हणते त्यानंतर ते वकील साहेब भूमीला विचारतात की तुम्ही यातील क्लॉज वाचले आहेत का त्यावर भूमी हो म्हणते मात्र ते वकील साहेब म्हण की फक्त वाचण्यात आणि समजून घेण्यात खूप मोठा फरक आहे कारण दोन शब्दांच्या मध्ये सुद्धा एक अर्थ दडलेला असतो आणि त्यानंतर ते भूमीला सांगतात की यामध्ये स्पष्टपणे असं सा सांगितलं आहे की जर सव्वीस वर्षांच्या आधी आकाशचं लग्न झालं नाही तर या सगळ्या प्रॉपर्टीचा ट्रस्ट होईल त्यावर भूमी हो म्हणते तर ते वकील साहेब तिला सांगतात म्हणजेच याचा अर्थ असा की या प्रॉपर्टीचा ट्रस्ट होऊ नये म्हणून आकाशचं लग्न सव्वीस वर्षांच्या आधी लावून देण्यात आलं त्यावर भूमी म्हणते पण हे कसं शक्य आहे कारण हे मृत्यूपत्र रघुकाकांकडे होतं तर वकील साहेब म्हणतात नाही त्यांच्या व्यतिरिक्त अजूनही एका व्यक्तीला याबद्दल नक्कीच माहिती असणार आणि आकाशच्या अशा मानसिक अवस्थेमध्ये सुद्धा त्याचं लग्न लावून देण्यात आलं आणि ते ऐकून भूमीला धक्काच बसतो तर ते वकील साहेब तिला सांगतात की तुमच्याही नकळत कोणीतरी तुमचा फायदा घेत आहे तुम्हाला फसवत आहे तुमचा वापर करून घेत आहे आणि फक्त तुमचाच नाही तर तुमच्या बहिणींचा सुद्धा आणि ते ऐकून भूमीला काय करावं तेच सुचत नाही आणि त्यानंतर तिला चार दिवसांपूर्वी घडलेला प्रकार आठवतो आणि ती तो वकील साहेबांना सांगते तर वकील साहेब म्हणतात की हा सगळा प्लॅन आत्ता अंमलात आणला आहे मात्र याची तयारी तुमच्या लग्नापासूनच सुरू करण्यात आली होती आणि त्यानंतर ते भूमीला सांगतात की ज्या व्यक्तीने तुमच्या आणि आकाशच्या लग्नासाठी पुढाकार घेतला तुमचं लग्न लावून दिलं तीच व्यक्ती या सगळ्या मागची मास्टर माइंड आहे आणि त्यावेळी भूमीला आठवतं की रागिनी आत्यानेच या सा लग्नासाठी पुढाकार घेतला होता आणि मग त्यानंतर हळूहळू तिला सगळ्या गोष्टी उलगडत जातात आणि रागिणीचं खरं रूप तिच्या समोर येतं तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रागिणी त्या गुंडाला प्रशांतवर लक्ष ठेवायला सांगते आणि त्यानंतर भूमी रागिनीला टोमना मारत म्हणते की जर आपल्याला जगाचा खरा रंग बघायचा असेल तर डोळ्यांवरील काळा चष्मा काढावाच लागतो आणि त्यानंतर ती सुद्धा धमकी देते की जर मला कोणी विचारलं ना सावतराई कशी असते तर मी तुझं नाव घेईल आणि एक गोष्ट लक्षात ठेव आकाशचं आयुष्य माझ्यासोबत जोडलं गेलं आहे त्यामुळे जर कोणी आमच्या आयुष्यात ढवळाढवळ धौल करण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला सोडणार नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब स्क्राईप करा